थॅलेसिमिया असणाऱ्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू यावं यासाठी थॅलेसिमिया सोसायटी आणि MVR फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या लहान मुलांना रॅम्बो सर्कस दाखवण्यात आलाय. या रोगावर उपचार पद्धती उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आणि थॅलेसिमिया हा रक्ताशी निगडीत असलेला रोग असून जेव्हा प्रजनन होते तेव्हा HIV पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये हा रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रसूतीपूर्व थॅलेसिमिया चाचणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. आई आणि वडील दोघेही थॅलेसिमिया मायनर असले तर 25% चान्स आहे की त्यांना थॅलेसिमिया मेजर अशा स्वरूपाचा मुलगा होऊ शकतो. असे मुलं जन्माला आले की 6व्या महिन्यापासून रक्त लावायला सुरुवात होते आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे ते 10 वर्ष असू शकतं, 20 वर्ष जगतात ते, तोपर्यंत त्यांना रक्त लावावं लागतं आणि रक्त लावल्यानंतर जे कॉम्प्लिकेशन लो वाढल्यामुळे किंवा HIV जसे संक्रमण असे रोग आहेत ते झाल्यामुळे जो प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे त्या आईवडिलांचं जीवन आणि त्या मुलाचं जीवन संपूर्ण एकदम थांबून जातं. तर त्यासाठीच आम्ही काम करत आहोत, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये परत एक रस आणावं. आणि तसंच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजाने समजून घ्यावं की लग्न झाल्यानंतर हजबंड आणि वाईफ दोघांनी थॅलेसिमियाची टेस्टिंग करून घ्यावी. दोघंही मायनर असतील तर 8व्या आठवड्यात टेस्ट करता येते. त्या टेस्टमध्ये जर पॉझिटिव्ह आलं तर आपण अबॉर्शन करू शकतो. जर नॉर्मल बच्चू असेल, मूळ असेल तर ते आपण ठेवू शकतो. थॅलेसिमिया हा दिवस आपणही साजरा करावा आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला आनंद देण्याचा प्रयत्न करावा. कॅमेरामॅन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे.